नमस्कार या व्हिडिओच्या आरंभालाच काही प्रकटन करून मला आपली भूमिका मांडायची आहे या व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणाऱ्या व्हिडिओची क्लिप ही समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेली आहे आणि त्याचं शूटिंग सुद्धा तिथे उपस्थित असलेल्या त्या लोकांनीच केलेलं आहे याचा अर्थ समर्थकांनाच तो व्हिडिओ बाहेर काढायचा होता आणि तो काढलेला आहे त्यामुळं या व्हिडिओला आम्ही बाहेर काढत नाहीत नंबर दोन या व्हिडिओवर ज्यांनी टीका टिप्पण्या केलेल्या आहेत त्यांच्या मताशी देखील मी सहमत नाही कोणाच्या व्यक्तिगत प्रसंगावर अशा स्वरूपाच्या शेरेबाजी करत त्यावर टीका करावी या मताचे आम्ही नाहीत नंबर तीन कोणाचीही बदनामी व्हावी असं आमचं मत नाही किंवा त्याला आम्ही तीव्र विरोध करतो आता मी माझा विषय मांडायला सुरुवात करतो नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झालाय त्या व्हिडिओत शिवसेनेचे प्रवक्ते मी विश्वप्रवक्ते ज्यांना म्हणतो ते संजय राऊत त्यांचा परिवार राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचा परिवार सगळे एकूणच पारिवारिक नृत्य करताना दिसले या पारिवारिक नृत्यांच्या व्हिडिओला यांच्या दोघांच्या विरोधकांनी समर्थकांनी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल केलं आहे अनेकांच्या अनेक प्रतिक्रिया यावर येत आहेत मी या व्हिडिओच्या नृत्यावर टीका करणाऱ्यांचा तीव्र विरोध करतो निषेधही नोंदवतो तो व्हिडिओ काय आहे ते आधी बघूया अशा स्वरूपाच्या नृत्याला सोशल मीडियातून ट्रोल करून त्यावर काहीतरी वाईट प्रतिक्रिया करणं अभिव्यक्ती कलाविष्काराची अभिव्यक्ती हे प्रत्येकाचं व्यक्तिगत आयुष्य आहे स्वतःच्या खाजगी कार्यक्रमात बंदिस्त ठिकाणी कोण काय करावं याला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्यामुळं सुप्रिया सुळे संजय राऊत किंवा त्यांचा परिवार या सगळ्यांचं हे नृत्य त्या कौटुंबिक आनंदाच्या क्षणामधलं आहे म्हणजे अगदी घरोघरी जेव्हा असं वराड निघत तेव्हा रस्त्यावर त्यांचा परिवार आनंदात नाचत असतो या नृत्याला आपण चांगलंच समजतो आनंदाचं उदाहरण समजतो माझं तर मत असं आहे की प्रत्येक माणसाच्या मनामध्ये असा अल्लडपणा अल्लडपणातला खोडकरपणा जे जे अल्लडपणातून असतं ना माणूस अशा काहीतरी खोड्या करतो नाचता नाचता एखादी गोष्ट करतो बघा गंमत म्हणून तसा तो अल्लडपणातला खोडकरपणा ज्याला संजय राऊत नॉटी असं म्हणतात तो तो नॉटी असणं हे प्रत्येकाच्या मनामधला एक अल्लडता जागी असते त्यामुळे तशी अल्लडता संजय राऊतांच्या आणि सुप्रिया सुळेंच्या मनामध्येही असणं स्वाभाविक आहे त्यामुळं आपल्या आनंदाच्या उत्सवाच्या मुलीच्या लग्नाच्या याच्यामध्ये अशा स्वरूपाचा नृत्य करणं गैर नाहीये म्हणजे मी हे संजय राऊत सुप्रिया सुळे किंवा परिवाराच्या बाबतीतच म्हणतो असं नाही तर अन्य ठिकाणी देखील असं म्हणतो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील बिग बिन सोबत अशा स्वरूपाचं नृत्यकर्त्या हो झाल्या होत्या त्याही आपलं गाणं म्हणतात पण अमृता फडणवीसांना मंजुळा वहिनी म्हणत किंवा बसाड्या आवाजाच्या गायिका म्हणत त्यांना ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातं जा ना त्यांच्या पोशाखावरून त्यांच्या गाण्यावरून त्यांच्या नाचण्यावरून ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जातो ना ते देखील तेवढंच गैर आहे कारण अशी अल्लडता प्रत्येकाच्या मनामध्ये असते अशी आपल्या कलाविष्काराची अभिव्यक्ती करावी असं प्रत्येकाला वाटत असतं जसं राऊतांचं नृत्य कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही ज्यांना आवडेल त्यांनी बघावं ज्यांना आवडणार नाही त्यांनी सोडून द्यावं तसं अमृता फडणवीसांचं गाणं किंवा बिग बिन सोबतचं नृत्य कुणाला आवडेल कुणाला आवडणार नाही ज्यांना आवडणार नाही त्यांनी सोडून द्यावं पण तिथे मात्र अत्यंत कठोर आणि घाणेरड्या शब्दात टीका केली जाते आणि इथे मात्र हा विषय जर कोणी समोर आणला ना तर तो बदनामी अशा स्वरूपात मांडून त्या माणसाला खंडीवर शिव्या दिल्या जातील ह्या अभिव्यक्तीला आपण समजून घेणं आवश्यक आहे उगीच नको नको ते विषय जोडत त्याला काहीतरी भरकटवत नेण्याचा प्रयत्न कोणीच करू नये असं अपेक्षित आहे संजय राऊत आपल्या मुलीच्या लग्नामध्ये हजर आहेत आणि तिथे त्यांना सुप्रिया ताईंच्या सोबत असं नृत्य करावं वाटलंय सुप्रिया ताईंना देखील पुन्हा त्यांच्या पत्नीला आणून तसंच नृत्य करावं वाटलंय पुन्हा अख्खा परिवार सहभागी झालाय राऊतांचं हे बेधुंद होणं हे अनेकांना खटकलंय काही जण टीका करताना असं म्हणतात की महाराष्ट्राची फार वाट लागली आहे तिकडे संप करतायत हे करतायत ते करतायत राज्याचा सत्ताधारी झालं म्हणून व्यक्तिगत आयुष्य काही नसतंच की काय असाही प्रश्न आपल्या मनात पडतो ना की आपल्या पोरीचं लग्न आहे ते आनंदानं साजरं करावं मग होत असेल महाराष्ट्रामध्ये संप असतील लोक मरत असतील आत्महत्या होत असतील काय अजून होत असेल हे ठीक आहे हे हा ही जगरहाट झाली संजय राऊतांवरती काही संवैधानिक जबाबदारी नाही आहे सुप्रिया सुळेंच्यावरती काही संवैधानिक जबाबदारी नाही आहे ती जबाबदारी संजय राऊतांच्या आकांच्यावर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या वरती आहे ती जबाबदारी सुप्रिया सुळेंच्या बंधूंवरती आहे म्हणून बंधू प्रमुख आहेत आणि मालक प्रमुख आहेत आपले म्हणून आपण आपलं आयुष्य जगायचं नाही असं कसं म्हणता येऊ शकेल या सगळ्यांना आपण टीका करूनही एवढी साधी सरळ अपेक्षा आहे फक्त इतकंच आहे की जशी संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्यावरती टीका किंवा सोशल मीडियातून ट्रोलिंग होऊ नये असं अपेक्षित आहे ना तसाच न्याय अमृता फडणवीस किंवा अन्य व्यक्तीला लावणं देखील ला आवश्यक आहे त्यामुळं या कृत्यावरती मी कोणतीही टिप्पणी न करता असं म्हणतोय की हे नॉर्मल आहे हा नाट्यपणा हा अल्लडपणा प्रत्येकाच्या मनामध्ये असतो आणि तो प्रत्येकाने जपला पाहिजे आपल्याला सन्मान नाही करता आला तरी अपमान नाही केला पाहिजे एवढंच या निमित्ताने व्यक्त करतो आणि थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद